नमस्कार मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे, तुमचा नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो. तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण जर तुम्ही पोलीस भरतीचा अर्ज भरलेला असेल आणि अर्ज भरताना तुमचा ईमेल आयडी चुकलेला असेल तर आता तुम्ही तो ईमेल आयडी दुरुस्त करू शकता. तर हा कशा प्रकारे करायचा याबाबतची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. नोकरी शिक्षण प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील. तर मित्रांनो, ऑनलाईन अर्ज भरताना जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन करता तेव्हा बऱ्याच विद्यार्थ्यांचा ईमेल आय डी या ठिकाणी चुकलेला आहे. तर मित्रांनो, आता हा ईमेल आय डी दुरुस्त करण्यासाठी पोर्टलमार्फत पोलीस विभागामार्फत वेबसाईट सुरू केलेली आहे. तर बघा यामध्ये तुम्ही कशाप्रकारे दुरुस्त करू शकता. तर बघा, पोलीस रिक्रुटमेंट 2024.mahaIT.org ठीक आहे, या साईटवर तुम्हाला लिंक उपलब्ध केलेली आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी बघा, गडचिरोली जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या उमेदवारांनीच गडचिरोली जिल्ह्यामध्ये भाग घ्यायचा, इतर जिल्ह्यातले विद्यार्थी या ठिकाणी भाग घेऊ शकत नाही. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतंच. तर बघा, तर सर्वात खाली यायचं, या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन दिसत आहे युजर नेम किंवा ईमेल आय डी बदला. जर तुमचा ईमेल आय डी युजर नेम चुकलेलं असेल तर तुम्हाला या ठिकाणी बदलता येतो. तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करावं लागेल. त्यावर क्लिक केल्यानंतर ही सुविधा ज्यांचे ईमेल आय डी चुकीचे असल्यामुळे व्हेरिफिकेशन झाले नाही फक्त त्यांच्याकरिता आहे. लक्षात ठेवायचं, तुमचा ईमेल आय डी या ठिकाणी चुकलेला असेल म्हणून तुमचं व्हेरिफिकेशन होत नसेल तर तुम्हाला दुरुस्ती करता येणार आहे. ठीक आहे, या ठिकाणी तुम्हाला मोबाईल क्रमांक टाकायचा, तर गेट ओ टी पीवर क्लिक करायचं. गेट ओ टी पीवर क्लिक केल्यानंतर तुमचा ईमेल आय डी या ठिकाणी तुम्हाला दुरुस्त करता येणार आहे. यामध्ये तुम्हाला काही माहिती विचारल्या जाणार आहे, ती माहिती व्यवस्थित भरायची आणि आपला नवीन जो ईमेल आय डी आहे तो टाकायचा. तर माझ्याकडे ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज भरलेला त्याचा नंबर नाही आहे, इथे तुम्हाला या ठिकाणी पूर्ण प्रोसिजर करून दाखवलेली असते. पण सर्व सूचना ह्या महत्त्वाच्या असतात, व्यवस्थित वाचायचे आणि ती माहिती व्यवस्थित भरायची. तुमचा ईमेल आय डी या ठिकाणी दुरुस्त केला जाईल. तर मित्रांनो, लक्षात ठेवायचं, ही सुविधा फक्त ज्या विद्यार्थ्याचा ईमेल आय डी चुकलेला आहे त्यांच्यासाठीच आहे. जर तुमचा मोबाईल नंबर चुकलेला असेल, आणखी काही माहिती चुकलेली असेल, त्यांना या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं आय डी सध्या करता येणार नाही आहे. जिचा फक्त ईमेल आय डी नंबर चुकलेला आहे त्याच या ठिकाणी अशा प्रकारे बदल करता येणार आहे. ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ महत्त्वाचा होता, शेअर करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.